राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना KEM हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज. शेगाव तालुक्यातील चिंचोली शेत शिवारातून ईगल कंपनीद्वारे गौण खनिजाची चोरी करण्याचा प्रकार उघड. पिंपळगाव काळे येथे मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी. आसलगाव येथे पाणी फाउंडेशन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले श्रमदान. खरीप पीक कर्ज वाटपासंदर्भात मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांनी केलेल्या सूचनांकडे राष्ट्रीयकृत बँकांचे दुर्लक्ष. 11 बानोदा येथील जलदूताचा पुणे येथील उद्योजकांच्या वतीने करण्यात आला सत्कार. आणि अकोट अकोला मार्गावर दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी एसटी बस उतरली रस्त्याच्या कडेला.